केरळमधल्या डाव्या सरकारचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी 16 भाज्यांच्या बाबतीमध्ये हमीभाव जाहीर केले आणि 1 नोव्हेंबरपासून त्यांची जी योजना आहे ती प्रत्यक्षामध्ये अंमलामध्ये पण आणण्यात आली. ही नेमकी काय गोष्ट आहे की जेव्हा कृषी विधेयकं आपल्या संसदेमध्ये मंजूर करण्यात आली होती तेव्हा सगळ्यात जास्त मुद्दा जो उचलला गेलेला होता तो MSPचा, मिनिमम सपोर्ट प्राईस, किमान आधारभूत किंमत. आणि तेव्हा असा गदारोळ केला गेलेला होता की ही MSP ही कशी आवश्यक अशी करावी, MSP प्रमाणे शासनाने खरेदी करावी. वास्तविक ही मागणी करणारेही विसरून गेलेले होते की आपल्याकडे 23 अन्नधान्याच्या किमती MSP प्रमाणे जाहीर केल्या जातात, पण जाहीर करून काही उपयोग नाही. प्रत्यक्षामध्ये MSPचा जो फायदा होतो, मिनिमम सपोर्ट प्राईसचा, हमी भावाचा, तो फक्त गहू आणि तांदूळाचा फायदा होतो म्हणण्याच्यापेक्षा शासकीय पातळीवरती पंजाब, हरियाणा, महाराष्ट्रातले 5 जिल्हे, विदर्भातले म्हणजे ज्याला झाडीपट्टी म्हणतात तो नागपूरच्या लगतचा आणि गडचिरोलीचा भाग आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, ह्या फक्त याच भागातून पिकवलेल्या गहू आणि तांदळाचा दाणानुदाणा सरकार रेशनिंगसाठी म्हणून प्रोक्युरमेंट म्हणजे त्याची सगळी खरेदी करतं. ह्याच्याशिवाय कुठल्याही अन्नधान्याच्या बाबतीमध्ये MSP प्रमाणे खरेदी होत नाही, म्हणजे जाहीर करून काही उपयोगच नाही आहे. हा अनुभव असताना केरळ सरकारनी भाज्यांच्या बाबतीमध्ये, आता त्याच्यातला सगळ्यात पहिला लगेच तोंडावरती येणारा आक्षेपाचा मुद्दा असा असतो की ज्या ठिकाणी अन्नधान्याच्या बाबतीमध्ये की ज्यांची साठवणूक सहज शक्य आहे ते काही नाशवंत नाही आहेत, काही काळाच्या नंतर त्यांची खरेदी विक्री बाजारामध्ये होऊ शकते, त्यांच्यामध्ये अडचणी येते आणि त्याही जाहीर केलेल्या सगळ्या MSP प्रमाणे सगळ्या अन्नधान्याची खरेदी शासन करू शकत नाही. अगदी गहू तांदुळाची हा प्रदेश सोडला तर उर्वरित भारतात पिकणाऱ्या गहू तांदुळाची पण खरेदी शासनाला करता येत नाही. असं असताना केरळ सरकारने नाशवंत असलेल्या भाज्यांच्या बाबतीमध्ये MSP जाहीर करून मिळवलं काय? त्याच्यातले 2-3 ते इतके त्रुटीचे मुद्दे समोर आलेले आहेत. पहिला त्याच्यातला एक मुद्दा असा आहे की त्या केरळच्या सरकारने असं जाहीर केलं की जेव्हा भाज्यांचे भाव MSP त्यांनी जी MSP जाहीर केली ह्याच्यापेक्षा पडतील तेव्हाच शासन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार, अन्यथा नाही. एक नंबर दोन, दुसरी जी बाब त्यांनी सांगितली होती की हे हमी भाव कसे काढले की त्याचे जे काही उत्पादन खर्च, प्रोडक्शन कॉस्ट प्लस 20% प्रॉफिट, म्हणजे 20% नफा. इथे दुसरा मुद्दा आक्षेपाचा हा येतो की बाबा ही प्रत्यक्ष निर्मिती मूल्य काढणार कसं, कारण की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं भाज्या पिकवल्या जातात. म्हणजे आपण अन्नधान्याचा विचार थोडासा बाजूला ठेवूत आणि तिथल्या तिथल्याप्रमाणे स्थानिक बाजारपेठेप्रमाणे त्यांच्या किमती ठरतात. स्थानिक म्हणजे अगदीच बारीक गोष्ट असते ती. पूर्ण केरळामध्ये सुद्धा भाज्याच्या भावामध्ये फरक असू शकतो. अशा वेळी सरकार एक MSP प्लस 20% प्रॉफिट अशी एक किंमत जाहीर करते. हा एक त्याच्यातला वादाचा मुद्दा. सगळ्यात त्याच्यातली तिसरी जी अडचणीची बाब आहे केरळच्या बाबतीमध्ये, APMC ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट मार्केटिंग कमिटी आणि त्याचा जो कायदा आहे हाच केरळमध्ये अस्तित्वात नाही. म्हणजे इतर ठिकाणी आपण महाराष्ट्रातला आपला अनुभव आहे, आत्ता हा कायदा येईपर्यंतची गोष्ट आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती नावाची एक संस्था अस्तित्वात होती, आहे म्हणजे अजूनसुद्धा, आणि त्या आवारामध्ये भाजीपाल्याचं वेगळं मार्केट असायचं, मोंढा ज्याला आपण म्हणतो असं, पण हे सगळं करणारी एक यंत्रणा, त्याच्यावर टीका करणाऱ्यांनी किती टीका करू, अस्तित्वात होती. ही प्रत्यक्ष केरळमध्ये अस्तित्वात नाही. असं असताना शासन जेव्हा त्याचे भाज्याचे भाव पडतील MSP प्रमाणे स्वतः खरेदी करणार का? हा त्याच्यातला मुद्दा आहे. म्हणजे तुमच्याकडे यंत्रणा नाही, तुम्ही नुसते भाव जाहीर करता आणि बाकीचं तुम्ही काहीच करायला तयार नाही, त्याचा उपयोग काय होणार आहे? सगळे जे MSP बद्दल बोलत असताना त्याच्यातला एक तात्विक मुद्दा लक्षात घेत नाही की आपण दोन्ही परिस्थिती लक्षात ठेवतो. नंबर एक, सगळ्यांना अशी काळजी वाटत असती की शेतकऱ्याचे जेव्हा भाव पडतात शेतकऱ्याला माल फेकून द्यावा लागतो, भाजी, बटाटे, टमाटे विशेषतः बटाटे तरी टिकतात थोडेफार, टमाटे फेकून दिलेले, कांदे फेकून गेलेले रस्त्यावरती लक्षात आहेत, किंवा फुलांच्या बाजारामध्ये बऱ्याच जास्त होतं की फुलं फेकून दिलेली आहेत, म्हणून MSP असावी, बरोबर आहे. जर समजा शासनाने अशी म्हणजे ज्या केरळ शासनाने MSP ठरवली आणि त्याच्यापेक्षा जर खाली बाजारातले भाव असतील तर सगळं लोड शासकीय यंत्रणावरती येईल की तुम्हीच आता खरेदी करा म्हणून. बाकीचे लोक म्हणजे शेतकरी स्वस्तामध्ये दुसरीकडे कुठं विकण्यापेक्षा शासनाने जाहीर केलेली MSP त्याच्यापेक्षा वरची आहे, त्यांच्यावरती जाईल. इतकंच नाही, आजूबाजूच्या म्हणजे तामिळनाडू आणि कर्नाटकमधून पण भाज्या मोठ्या प्रमाणामध्ये केरळमध्ये येतील आणि तुमची आता MSP जास्त आहे बाजारातल्या भावापेक्षा, तुम्हीच खरेदी करा. साहजिकच शासनाची जी काही व्यवस्था असेल ती कोलमडून पडेल. हा आपल्याकडे अनुभव आहे,
डाळीच्या बाबतीतला सुद्धा अनुभव आहे की जेव्हा तुम्ही जाहीर केलेले भाव जास्त असतात, बाजारात पडले भाव पडलेले असताना, तेव्हा शासकीय यंत्रणेवरती लोड येतो आणि शासकीय यंत्रणा कोलमडते. दुसरी परिस्थिती असं लक्षात घ्या की MSP कमी आहे आणि खुल्या बाजारातला भाव जास्त आहे. सगळ्यांना असं वाटतं ना गोड की बाबा किमान MSP जाहीर केली म्हणजे शेतकऱ्याला फायदा होईल. आता असं लक्षात घ्या की MSP ची किंमत जी आहे त्याच्यापेक्षा बाजारामधला भाव जास्त आहे. अशा वेळीसुद्धा व्यापारी हातवरती करतात, कारण की जर MSP कमी असेल तर आपण जास्त भाव द्यायचाच कशाला. आज नाही उद्या शासन ती खरेदी करणार आहे तेव्हा आपण त्या शासकीय यंत्रणेकडूनच खरेदी करू. अशा वेळी तुम्ही तर असं व्यापाऱ्याला म्हणत नाही की आम्ही MSP किती दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही खरेदी करा, व्यापारी तयार ना. पण प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याचं नुकसान कसं होतं की मूळ बाजारामधल्या खुल्या बाजारातली किंमत जास्त आहे आणि व्यापारी म्हणतात आम्ही तर आता MSP प्रमाणे खरेदी करणार आहोत. जेव्हा किमती MSP पेक्षा जास्त असतात तेव्हा नैसर्गिकरित्या त्या आपोआपच कमी किमतीवर म्हणजे MSP वरती किंवा त्याच्या आजूबाजूची जी किंमत आहे त्यावर स्थिर राहतात. उलट जेव्हा किमती पडलेल्या असतात मग तेव्हा शासनाची जबाबदारी येते आणि अशा वेळी शासन प्रत्येक वेळी अपयशी ठरलेलं आहे हा सगळा अनुभव आहे. मग MSPचा नेमका उपयोग काय होतो, नेमका फायदा काय होतो? काहीच होत नाही. फक्त जाहीर केल्याप्रमाणे आपल्याला समाधान आहे की बाबा हे काहीतरी आहे, तो भाव शेतकऱ्याला दोन्ही परिस्थितीमध्ये मिळत नाही आणि स्वाभाविकच MSP म्हणजे एक खेळा ज्याला आपण म्हणूयात की शेतकऱ्याच्या माथ्यावरती ठोकलेला आहे की त्याच्यावरती किंमत जाणारच नाही ह्याची हमी येते. उलटं किमान आधारभूत किंमत असं म्हणत असताना ह्याच्यापेक्षा पुढं काहीच मिळणार नाही तुम्हाला कमाल असं ते एक प्रकारे सांगितल्यासारखे, म्हणजे शेतकऱ्याची ही केलेली थट्टा आहे. मागणी काय पाहिजे होती की जसं अन्नधान्य तरी निदान त्याच्या साठवणुकीची व्यवस्था आहे किंवा काही प्रमाणामध्ये शेतकरी स्वतः साठवू शकतो किंवा अजून काही व्यवस्था आपल्याला करता येते. नाशवंत बाजारपेठ जी आहे शेतमालाची भाजी आणि फळं फुलंसुद्धा या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे ती साठवणुकीची. साठवणुकीची व्यवस्था होणे, हा जो माल आहे नाशवंत असलेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ज्याला ट्रान्सपोर्टेशन आपण म्हणतो वाहतूक आहे त्याला ते कोल्ड स्टोरेज व्हॅन म्हणतात, त्यांची व्यवस्था पाहिजे तर तो भाजीपाला दुसरीकडे जाऊ शकतो. दुसरी त्याच्यातली पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की प्रक्रिया उद्योग फळांवरती भाज्यांवरती प्रक्रिया उद्योग जर आपल्याकडं मोठ्या प्रमाणात आले तर ह्या भाजी आणि फळांची समस्या मिटू शकते. असं एक लक्षात आलेली गोष्ट आहे की आंब्याच्या बाबतीमध्ये की आंब्यावरती मोठ्या प्रमाणात प्रक्रिया व्हायला लागली. आंब्याचा पल्प तयार होतो, गर तयार केला जातो आणि त्या गराचा वापर मग नंतर आईस्क्रीममध्ये म्हणा किंवा शीतपेय तयार करण्यासाठी म्हणा किंवा बाकीचे काही असं ज्याला आपण त्याचं रस तयार करून त्याच्यावरती प्रक्रिया करून जो आता तयार मिळतो ना, त्याचं कारण काय आहे की फळांवरती प्रक्रिया व्हायला लागली. ह्याच पद्धतीनं जर आणि म्हणून आता गावठी आंबेसुद्धा चांगल्या भावाने विकले जातात, म्हणजे आपल्याला फक्त हापूस डोळ्यापुढं दिसतो. हे सगळे बाकीचे जे आंबे आहेत त्यांचीसुद्धा खरेदी केल्या जाते, त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याचा वापर केला जातो. ह्याच पद्धतीने जर भाज्यांवरती प्रक्रिया, भाज्यांची साठवणूक आणि भाज्यांची वाहतूक ह्या तीन गोष्टीवरती काम केलं गेलं, लक्ष दिलं गेलं, हे जे उद्योजक किंवा जे कोणी शेतकरी याच्यामध्ये येऊन काम करायला तयार आहे त्या ह्याच्यासाठी प्रोत्साहन मिळालं, त्या किंवा त्यांच्या मार्गातले अडथळे जरी दूर झाले, असा एक अनुभव आहे की केळाचं रायपनिंग चेंबर ज्याला म्हणतो केळ नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठी म्हणून एक आमच्याकडचा एक प्रकल्प औरंगाबादला असा झालेला होता आणि या इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात त्यांना जागाच भेटली नाही, म्हणजे परवानगी भेटली नाही लाल फितीच्या कारभारामध्ये. वैतागून त्या उद्योजकाला ते रायपनिंग चेंबर बाहेर म्हणजे शहराच्या हद्दीच्या बाहेर केळ्यामध्ये जाऊन उभं करावं लागलं रस्त्याच्या कडेला, पण त्याला प्रत्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जागा भेटली नाही. हे अडथळे दूर झाले पाहिजेत तर त्याचा फायदा होऊ शकतो. वाहतूक सोपी झाली पाहिजे कोल्ड स्टोरेज व्हॅनसकट आणि भाजीपाला आणि फळांवरती प्रक्रिया करण्याच्या उद्योगांना चालना भेटली पाहिजे. ते न करता जर आपण MSP वरती अडकून बसलोत आणि MSP दिली म्हणजे आपण सुटलो असा असू, तर MSP हा शेतकऱ्यांच्यासाठी फायद्याचा विषय दिलासाचा विषय नसून ती शेतकऱ्यांची केलेली थट्टा आहे. आणि जर अन्नधान्याच्या बाबतीतलीच अडचण आहे, नाशवंत असलेल्या फळं आणि भाजीपाल्याच्या बाबतीत तर काही विचारायलाच नको, त्यामुळे केरळ सरकारने एक प्रकारे ही शेतकऱ्यांची केलेली थट्टा आहे.